या बातमीचे प्रस्तुत करतायत SS एक्वाकेअर। आमच्याकडे एका वर्षाच्या वॉरंटीसह फक्त 5,999 रुपयात आरो उपलब्ध। आमच्याकडे सर्व कंपनीचे वॉटर प्युरिफायर दुरुस्ती केल्या जाईल। आमचा मोबाईल नंबर 7620555975। आमच्या शाखा वरुड, मोर्शी, काटोल आणि नरखेड। अमरावती जिल्ह्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी मोर्शी तालुक्यातील अपरवर्धा धरणातून समोर येते आहे। अपरवर्धा धरणाची सध्या 13 पैकी 13 दरवाजे आज दुपारी 2 वाजेपर्यंत उघडण्यात आली होती, मात्र अपरवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बंद झाला असून आज दुपारी 2 वाजतापासून पाण्याचा विसर्ग आता सध्या कमी करण्यात आलाय। आज दुपारी 2 वाजतापासून अपरवर्धा धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करून 13 पैकी 7 दरवाजे उघडण्यात आले आहे। तर सध्या अपरवर्धा धरणाच्या या 7 दरवाज्यांमधून 50 सेंटीमीटर मधून एकूण पाण्याचा विसर्ग 563 घनमीटर प्रतिसेकंद प्रमाणे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आलाय। विदर्भातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखल्या जाणारं नळदमयंती सागर म्हणजेच अपरवर्धा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 342.50 मीटर इतकी आहे। तर सध्या अपरवर्धा धरणाची पाणी पातळी 342.17 मीटर इतकी झाली आहे। तर सध्या धरणाचा पाणी साठा 94.69 आहे अशी माहिती अपरवर्धा धरणाचे उपविभागीय अभियंता RM लायसा यांनी आज दुपारी 2 वाजता अमरावती टुडे न्यूजला दिली आहे। अपरवर्धा धरण हे विदर्भातील सर्वात मोठे धरण असून सध्या अमरावती जिल्ह्यातील सर्वच ठिकाणावरून पर्यटक या ठिकाणी अपरवर्धा धरणातील पाण्याचे तुषारे अंगावर घेण्यासाठी गर्दी करत आहे। मागील काही दिवसापासून अपरवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं मध्य प्रदेश मधील जाम नदी, पाक नदी, सालबर्डी येथून वाहणारी माडू नदी ला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आले असून मोर्शी शहरातून वाहणाऱ्या दमयंती नदीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे अपरवर्धा धरणात पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे अपरवर्धा धरणाची आज दुपारी 2 वाजेपर्यंत 13 दरवाजे उघडण्यात आली होती, मात्र आता अपरवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बंद झाला असल्यानं आज दुपारी 2 वाजतापासून धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। सध्या अपरवर्धा धरणाची 13 पैकी 7 दरवाजे उघडे आहे, त्यामधून 563 घनमीटर प्रतिसेकंद इतका पाण्याचा विसर्ग होत असून पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आलाय। तर ही आज दिनांक 9/8/2021 दुपारी 2 वाजताची अपडेट आहे। तर ही अपडेट सर्वात आधी अमरावती टुडे न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत आहे। तर अपरवर्धा धरणाच्या जलसाठ्यात सतत बदल होत असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अपरवर्धा धरणाचे अधीक्षक अभियंता सौ रश्मीताई देशमुख, कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत, उपविभागीय अभियंता रमन लायचा, कनिष्ठ अभियंता गजानन सोनवणे व इतर सर्व अधिकारी अपरवर्धा धरणावर सतत लक्ष ठेवून आहे। मात्र आताच्या घडीची ही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आज दुपारी 2 वाजेपर्यंत अपरवर्धा धरणाची 13 दरवाजे उघडण्यात आली होती, मात्र आता 2 वाजतापासून अपरवर्धा धरणाचा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून आता मात्र अपरवर्धा धरणाच्या 13 दरवाजांपैकी 7 दरवाजे उघडण्यात आली आहे। यामधून पाण्याचा विसर्ग सुरू असून आताची ही सर्वात मोठी अपडेट सर्वात आधी अमरावती टुडे न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा।